छत्रपती शिवाजी महाराजांना गणपती असंसुद्धा संबोधलं जातं गडपती म्हणजे ज्याचं त्याच्या साम्राज्यातील आणि आजूबाजूच्या परिसरातील गडकिल्ल्यांवरती अधिपत्य आहे शिवाजी महाराजांकडे त्यांच्या हयातीमध्ये जवळपास तीनशे पासष्ट किल्ल्यांवरती शिवाजी महाराजांचं अधिपत्य होतं यामध्ये गिरिदुर्ग जलदुर्ग आणि भूदुर्ग असे सगळ्या प्रकारचे किल्ले महाराजांकडे होते महाराजांनी काळाची पावले ओळखून येणाऱ्या संकटाची त्यांना चाहूल लागलेली असेलच त्यामुळे आपल्या स्वराज्याचं संरक्षण व हो, म्हणून त्यांनी गडस किल्ल्यांवरती आपलं आधिपत्य साकारलं आता ही गड शिवाजी महाराजांची जी गडं आहेत बरेचसे यामधील किल्ले हे डोंगरावरचे आहेत पण शिवाजी महाराजांनी तिथे सगळ्या सोयीनी उपयुक्त असे किल्ले होते शिवाजी महाराजांचा एक एक गड हा जवळपास एक एक वर्ष संरक्षणाच्या दृष्टीने किल्ला लढवू शकेल अशा प्रकारची साधनसामग्री त्यावरती होती महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यावरती आपण जर पाहिलं तर पिण्याचं योग्य प्रमाणात पाणी त्याची साठवण आणि त्याचं कशी त्याचा वापर करायचा हे महाराजांनी काही त्यासाठी नियम घालून दिले होते त्याचबरोबर धान्याचा साठा असेल दारूगोळ्याचा साठा असेल शस्त्रास्त्रे असतील व प्रकारची शिबंदी म्हणजे सैनिक तिथे होते प्रत्येक किल्ल्याला किल्लेदार होता आणि हे किल्ले म्हणजे महाराजांचे सत्ता केंद्र होते यावरती व्यापार इथून व्यापार चालायचा आणि संरक्षणाच्या दृष्टीने सुद्धा हे किल्ले योग्य होते तर मित्रांनो आत्ता आपल्याला यामधून काय शिकण्यासारखं आहे जर महाराजांनी त्या काळामध्ये काळाची पावलं ओळखून आपल्याकडे कमी सैन्य दल आहे आणि आपल्याला आपलं साम्राज्य टिकून ठेवायचं आहे आणि वाढवायचं आहे यासाठी गडांची जशी निवड केली आणि खरोखर आजसुद्धा आपण पाहतो या गड किल्ल्यांमुळेच आपलं स्वराज्य टिकलं आणि ते वाढलं तर आजसुद्धा आपल्याला आपल्यामधील किंवा आपल्या आजूबाजूची गडं शोधायला लागतील म्हणजे अशा काय आपल्याकडे ऑपॉर्च्युनिटीज आहेत संधी आहे ज्या प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा आपल्याला पुढे जाण्यासाठी यश देण्यासाठी योग्य ठरू शकतील अशी जी कौशल्य असतील अशी जी ज्ञानं जी शिखरे असतील ती आपण पादक्रांत केली पाहिजेत आणि आपण आपलं स्वराज्य वाढवलं पाहिजे धन्यवाद आधी तेच थांबूया उद्या महाराजांबद्दल नवीन विषय घेऊन पुन्हा भेटूया